नमस्कार, मी प्रसाद केतकर स्पर्श कोकण आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आणि आज आपण आलोय ते दिवाने गावाला आलोय। आणि आज आहे स्पेशल दिवस, आपल्या पहिली गोष्ट आपल्या बंधुराजांचा बर्थडे आहे। हॅपी बर्थडे शेर। आणि आज भावाचा बर्थडे असल्यामुळं थोडं संध्याकाळचं प्लॅनिंग, तर त्याच्यासाठी जरा नॉनव्हेज काहीतरी फिश घ्यायला आलेलो। तर बोललो तुम्हाला पण फिश मार्केट दाखवूया। तर सगळ्यात मोठं बेलापूरचं, नवी मुंबईचं तर सगळ्यात मोठं बोलतात त्याला, की दिवाने गावचं फिश मार्केट आहे जे दिवसभर चालू असतं। तर आज आपण तिथे जाणार आहोत, तर बघूया कोणती कोणती फिश भेटते, भावाला कोणते कोणते फिश घ्यायला भेटते। तर चला, आता आपण पोचलोय ते दिवाने गावामध्ये। इथून फिश मार्केट चालू होतं। इथं सुरुवातीला चिकनचे वगैरे शॉप आहेत। आणि आपले पुढे बर्थडे बॉय चाललेत। या साईडला इकडे सुकी मच्छी आहे सगळी। कोण दिवस आहे? 400 400 वाटा काय सांगतो जरा मार्केट करून भेटन तुम्हाला। मी त्या साईडली खेकडी आहे। आता काळ करणं तुम्हाला तेवढं हे या साईडला इकडे आतमध्ये फिश मार्केट आहे। हा कोणता मासा आहे? कोणता? आणि हा दारू पाहिजे मला वडे लागत ते खाता येत नाही। हा मासा कोणता आहे? हलवा। चलो चलो मिली वाटत झोपली काय हो धरल्यानुवती झोपलीत वाटते ती झोपलीत जागीत 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 भाऊ उठ ए भाऊ उठ ए भाऊ इकडे माकल आहे। हा कोणता मासा आहे? हे सौंदाळे म्हणते कोळंबी ब कोळंबी कशी आहे? हा हे नवी मुंबईचं सगळ्यात मोठं बोलतात फिश मार्केट। इथं तुम्हाला सगळ्या प्रकारची मच्छी भेटते। सुरमई कशी आहे? 700 रुपये किलो। एक किती किलो होईल? पूर्ण किती किलो होईल? 3 किलो किलो झाले जाऊ। बांगडा आहे। कधी हा मासा कोणता आहे?
सुरमच आहे काय? अरे इथे एक पीस एका विधीपेक्षा मोठा आहे रे, खायला मजा येईल. मग कोणता? हत्ती का बच्चा. आता आता चाललोय फिश मार्केटनं, आपले बड्डे बॉय येत आहेत, काहीतरी लस्सी वगैरे पिलवत आहेत. आता बघूया. हे तर फिश मार्केटच्या समोरच शिव डेअरी आहे. अरे तू एवढे जेव्हा रिओ पितो आमच्या गावात काय शेड बर्थडे असून एवढीशी ओजेडी टेस्ट करायला दिले की खायला? बर्थडे वय स्वतःच आधी खायला सुरुवात करते. या साईडला पूर्ण तुम्हाला सगळी फिश मार्केट सगळं मोठं आहे. आणि या साईडून एक हाफ मध्ये आलात म्हणजे अर्धा पोर्शन इकडनं आहे जो सुखी मच्छी आहे. सगळी हे चेवणी सुट्टे आहेत ना मावशी? चेवणी चेवणी बळी व्हिडिओ करतो. खारा बांगडा कसा आहे? संभरला चार. या साईडला इकडे सगळ्यात मोठा हा आलो किती किलोचा होईल? चार चार साडेचार चार किलोचा होईल. एकच हलवा चार साडेचार किलोच्या वरती आहे आणि इकडे छोटे आहेत. या साईडला परत फिश मार्केट चालू होत होते. असं बोलतात का नवी मुंबईतलं सगळ्यात मोठं हे आहे, पण पनवेलचं पण काहीतरी मोठं फिश मार्केट आहे. या साईडून गेल्यावर परत बाहेरच्या साईडला पण इकडे पुढे लाईनीत बसलेले असतात सगळे. ही कोणती मच्छी आहे मावशी? काळे खाडीचे खाडीचे काळे मासे. जिवंत आहेत काय? आणि या साईडला परत इकडे पूर्ण फिश मार्केट आहे. इकडे बाहेर बसतात पूर्ण रोडच्या एक साईडून पूर्ण लांबच्या लांब फिश मार्केट आहे. कोण नवी मुंबईला असेल तर सकाळी काहीतरी 8-9 वाजता मार्केट चालू होतं, संध्याकाळ दुपारी 2 बंद होतं, परत संध्याकाळी 5 स्टार्ट होतं, रात्री 9 असतं, 8-9 वाजेपर्यंत. इथपर्यंत फिश मार्केट आहे. दिवाणे गाव स्टेशनपासून 5 मिनिटावरच आहे. तर कधी आलात तर नक्की भेट द्या फिश मार्केटला ह्या. आणि तुम्हाला हा फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि भावाने कोणती फिश घेतली माहीत नाही, तर बघूया आता कोणती फिश घेतली. भाव गेला होता आतमध्ये फिश घ्यायला, थोडा अर्धा वेळ सोबत होता, नंतर तो पुढे आला. सो बघूया आता कोणती घेतली. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ते बाजूचं सबस्क्राईबचं बटन तेवढं दाबा यावं. चला बाय बाय.